नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस शहराच्या मध्यवस्तीत कोरोनाचे संक्रमण। बारभाई मोल्ला येथील एक युवक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने दिग्रस परिसरामध्ये 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण। शहरातील मध्यवस्तीमध्ये म्हणजे बारभाई मोल्ला येथील एक युवक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने दिग्रस तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 12 झाली आहे। 12 पैकी दिग्रस शहरामध्ये 9 रुग्ण तर ग्रामीण भागामध्ये 3 रुग्णसंख्या झाली आहे। एकूण 49 रिपोर्टपैकी 48 अहवाल आज दिनांक 30 जून रोजी प्राप्त झाले। त्यापैकी 47 इसम निगेटिव्ह तर 1 पॉझिटिव्ह निघाला आहे। एका व्यक्तीचा रिपोर्ट अप्राप्त आहे। शहरामधील मध्यवस्तीत निघालेला हा युवक चालक असून घंटीबाबा मंदिर परिसरातील पॉझिटिव्ह इसमाला त्यांनी वाहनाने यवतमाळ नेले असल्याचे बोलले जाते। शहरामध्ये वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत आहे। तर शहरातील प्रसिद्ध 10 मित्र इसापूर विलगीकरणामध्ये होते। पैकी 9 मित्रांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, परंतु एका मित्राचा रिपोर्ट बाकी असल्याने त्या 9 मित्रांनी जोपर्यंत 10 व्या मित्राचा रिपोर्ट येणार नाही तोपर्यंत इसापूर येथील विलगीकरण कक्ष सोडणार नसल्याचे चर्चा दिग्रस शहरामध्ये आहे। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।